मध्ये आपल्याला कशा प्रकारे लाभ होऊ शकतो किंवा त्याचे कसे विविध प्रकारे फायदे आहेत, सदुपयोग आहेत, तर ते आपल्याला सांगणार आहेत. तर शांत चित्ताने आपण आपल्या आपल्या हिताकरता आहे सगळ्यांनी व्यवस्थितपणे ऐकावे ते रामकृष्ण. रामकृष्ण हरी. माझं नाव योगेश कदम. मी गेल्या काही वर्षापासून, मी पहिले माझं थोडंसं शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन करतो, तर काही गेल्या काही वर्षापासून गो आधारित पंचगव्य यावर अभ्यास करतो, नाडी चिकित्सा आणि नाभी चिकित्सा करतो. तर आपण आजचा आपला विषय आहे देशी गाय गायीचे आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व. तर सुरुवातीला माझा विषयाला हात घालण्यापूर्वी भोर माऊलींचे आणि अविनाश माऊलींचे मला इथं बोलवण्याबद्दल मी धन्यवाद मानतो आणि इथं सगळ्या जमलेल्या माऊलींचं नमस्कार करून मी माझा विषय पुढे चालू करतो. तर जा आपला आजचा विषय जो आहे तो देशी गायीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्त्व. आपल्याला गायीविषयी आपण बऱ्याच जणांनी बघितलं असेल, तर गायी चे वैज्ञानिक म्हटलं तर थोडा वेगळा पार्ट असतो, पण आध्यात्मिक महत्त्व बऱ्याचशा लोकांना माहीत असेल का गायी आपण गोमाता आहे, गोपालन केलं पाहिजे, ह्या गोष्टींचं सगळ्यांना आपल्याला महत्त्व माहिती पाहिजे. पण आज त्याच्या व्यतिरिक्त आपण थोडं काही गोष्टी जाणून घेणार आहे, त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये भरपूर लाभ होईल. तर सर्वप्रथम मी विषयाला चालू करण्यापूर्वी जस्ट एक प्रश्न विचारू इच्छितो की इथं किती गोपालक आहेत आणि देशी गायीचं गोपालन किती करणार आहे आणि जर्सी आणि म्हशीचं पालन करणारे किती आहे? काही इथं आपल्याला कोणाचं काही बर्डन नाही आहे किंवा काही टेन्शन नाही, नॉर्मल विचारतोय. हे याच्यासाठी विचारतोय की आपल्याला हा मुद्दा जो मी मांडणार आहे तर तुम्हाला त्या अनुषंगाने मला मांडता येईल किंवा समजून घेता येईल आपल्याला. त्याचे फायदे तोटे प्रत्येकाचे फायदे तोटे असतात, राईट. तर आपल्याला मग देशी गायीचं जे पालन करायचं आहे किंवा देशी गाय आपण संगोपन करतो तर तिचं महत्व कसं आहे आणि जर्सी आणि जे म्हैस आपण आहे आपल्या दारापाशी तर तिचे फायदे तोटे आपल्याला कसे हे जाणून घेण्यासाठी मी हा प्रश्न मांडला. ठीक आहे, तरी असो. जर आपण जर पाहिलं की आपली जी भारतीय संस्कृती कुटुंब व्यवस्था ही जर पूर्व ऋषीमुनींपासून आपण चालत आलेली बघितली, तर आजच्या जर आपण बघितलं तर 50-60 वर्षापूर्वीची काल बघितला तरी आपल्याला एक जाणून येईल की त्यावेळेच्या जरी कुटुंब व्यवस्था होती ही तीन मुख्य गोष्टींवर डिपेंड होती. पहिली गोष्ट म्हणजे घरापुढे गोठा, देशी गाईचा गोठा. हे महत्वाचा उल्लेख मला करणं इथं गरजेचं आहे कारण की आज गोठे आहे म्हशीचे आहे जर्सीचे आहे, राईट, पण देशी गाईचा गोठा होता. ठीक आहे, दुसरा म्हणजे दारापुढे उंबरट्यापुढे तुळशी, जे आपण माऊलींना वाहतो ते तुळशी. तर तुळशीचं पण हे महत्व खूप आहे, आज आपण तुळशी विसरून गेलेलो आहे, म्हणजे दारापुढे किंवा कुठेतरी कोरण्यामध्ये आपण लावून देतो, पण ते तुळशीचं पण महत्व खूप आहे. जो वेळ मिळाला तर तुळशीवर पण दोन शब्द मी सांगेल. नंतर स्वयंपाकघर, आज आपण ते किचन बनवलेलं आहे पण ते स्वयंपाकघर असलं पाहिजे. तर स्वयंपाकघरांमध्ये जे औषधी होत्या त्याला आपण आज मसाले बनवून टाकलेलं आहे. तर आज कुठलं पण जुनं आपण आयुर्वेदाचं पुस्तक बघितलं तर तिथं औषधी म्हटलेलं आहे, म्हणजे दालचिनी असो, लवंग असो, मिरी असो, ह्या सगळ्या औषधी आहे, पण तिथे कुठे मसाला उल्लेख नाही दिसला. तर ह्या औषधी होत्या. तर जर आपण पूर्वीचं आयुर्मान बघितलं, आज 50-60 वर्षापूर्वी जरी बघितलं तर जे आयुर्मान होतं तर 80-90-100 पर्यंत लोक जगणारे होते, राईट, का आणि मरेपर्यंत जरी आपण बघितलं तर त्यांची 32 व्यवस्थित होती. आज तेच आयुर्मान आज कमी झालेलं दिसतंय. आज गेल्या 10-15 वर्षापूर्वीचं आयुर्मान बघितलं आपण तर ते कुठेतरी 50-60 पर्यंत आपण गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं 60 होतो, राईट. पण आजचं जर आयुर्मान बघितलं आपण तर ते कुठेतरी आपल्याला 40-30-40 पर्यंत दिसतंय, 30-40 मध्ये दिसतंय. म्हणजे आज हार्ट अटॅक जे मोठे मोठे डिसीज जे आहे जे रोग आहे ते आज नाही म्हटलं तर 20-25 वर्षापासून आपल्याला बघायला मिळतात. 20-25 वर्ष मुलाला मुलीला पण हार्ट अटॅक सारखे रोग होत आहे किंवा बायपास सर्जरी होते. तर ह्या गोष्टी कुठून आल्या, त्याचं मूळ काय, राईट. तर त्याच काळानुसार जर आपण बघायचं म्हटलं तर पूर्वी गायी होत्या, गायींची संख्या किती होती आणि आज संख्या किती आहे, राईट. तर यामध्ये जर आपण बघितलं तर 1800 मध्ये जी गायींची संख्या किंवा जाती होत्या तर 360 जाती हे हयात होत्या भारतामध्ये, राईट. आणि आज नंतर कालांतराने जसं विदेशी आक्रमण आपल्या भारतामध्ये झालं त्यानुसार गायींची संख्या पण कमी, म्हणजे जाती पण कमी आल्या, ते कुठेतरी 200 आल्या.
आणि नंतर आजचा जर काळ बघितला तर फक्त 70 एक जाती नामोनिश 70 एक जाती आहे, त्यापैकी 40 एक जाती नामानुसार माहिती आपल्याला, म्हणजे त्या गायींची देशी गायींची जात आपल्याला माहिती आहे. प्रत्येक भूभागानुसार गायींची प्रजाती निर्माण झालेला आहे. जसं महाराष्ट्रात खिल्लार, गवळत, डांगी, लाल कंधारी ह्या गोष्टी आपल्याला मिळतात. तसं जर गीर म्हटलं तर गुजरातची आली, राईट. नंतर थारपारकर किंवा कांग्रेज म्हटलं तर हे राजस्थान, हरियाणा ह्या साईडच्या आला. तर त्यानुसार जातींचं पण वर्गीकरण होतं. तर आजच्या जाती जे झालं ते 40 झालं. मग आपली वय आयुर्मान मर्यादा आपण बघितलं तर 41 वर्षापर्यंत आपण कुठेतरी जगतोय. त्या पलीकडे आपलं जगणं हे मुश्किल होतंय, कारण की रोगच एवढे लागत आहे तर त्यानुसार आपल्याला जगता येत नाही, राईट. आज पुढे जाऊन अजून ती गायींची संख्या जशी कमी होईल तसं आपलं आयुर्मान पण आपलं कमी होताना दिसेल. मग असं गायीमध्ये काय आहे विशेष, काय आध्यात्मिक महत्व थोडंफार आपल्याला माहिती आहे, पण त्याच्या त्या पलीकडे जाऊन आपल्याला अजून वैज्ञानिक महत्व काय ते पण आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. कारण की गाई का पालन करायची, गाईकडे आज दुग्ध व्यवसाय म्हणूनच आपण बघतोय, पण त्या पलीकडे जाऊन पण आपण काही गोष्टी बघितल्या पाहिजेत, त्या समजून घेतल्या पाहिजेत, आणि गोपालन केलं पाहिजे. आणि गोपालन करूनच आपलं आयुर्मान वाढवलं पाहिजे. जर गायी जगल्या तरच आपण जगू शकतो, गायी नाहीये तर आपण जगूच नाही शकत. आपण जर बघितलं यम देवता ही म्हशीचं पालन करते, राईट. पण सगळं जे देवता आहे आपला श्रीकृष्ण म्हणा, दत्तात्रय म्हणा, प्रत्येक देवताच्या आजूबाजूला आपल्याला देशी गाय दिसते, जर्सी कुठे दिसत नाहीये. तर आपण पहिले समजून घेऊया की देशी आणि जर्सी मध्ये काय नेमकी फरक आहे. तर जर्सी मध्ये जे वशिंड जे असतं ते वशिंड नाहीये, आणि ते देशी मध्ये जे वशिंड आहे तर वशिंड हा सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो. तर वशिंड हे काय काय एक्झॅक्टली प्ले करतो ते मी जस्ट थोडस ड्रॉ करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल. इथं मी हे जे काढलेलं आहे तर इथं मेन जे मला दाखवायचं आहे तर देशी गायीमध्ये काय असतं, तर देशी गायीमध्ये सूर्यकेतू नाडी आणि ताम्रपटल असतं. सूर्यकेतू नाडी हे जे चालू होते ही गायीच्या शिंगापासून चालू होते तर शेपटूपर्यंत असते. शिंग, वशिम आणि शेपूट ते हे जे पृथ्वी तलावर म्हटलं तर फक्त आणि फक्त देशी गायीमध्येच आहे, बाकी कुठल्याही प्राण्यामध्ये नाहीये सूर्यकेतू नाडी. आणि मग सूर्यकेतू नाडी काय करते, ते सूर्यापासून जे येणारे किरण आहे, गहू किरण जे आहे ते शोषून घेण्याचं काम करते. तर शोषून घेण्याचं काम हे सूर्य किरण करते, आणि सूर्यापासून मिळणारे जे ऊर्जा आहे हे ताम्र जे पटल आहे ते शोषून घेत आहे. आणि त्यातून आज जर म्हटलं, आज तुम्ही बरेचसे पेपर वाचत असणार किंवा टीव्ही चॅनलवर बऱ्याचशा गोष्टी आल्या की दुधामध्ये सोनं निघालं, गोमूत्रामध्ये सोनं निघालं, तर हे जे हे लिक्विड स्वरूपात सोनं आज आपल्या गायीच्या गव्यांमध्ये आहे. आपल्या गायी देशी गायी जर सोडली तर दुसऱ्या कुठल्याही प्राण्याच्या गव्यामध्ये नाहीये, राईट. तर हे सूर्यकेतू नाडीतून हे गव्य सुवर्ण किरण क्षार सुवर्ण क्षार निर्माण करतो. मग ते इनडायरेक्टली आपल्या दुधामध्ये मिळतंय, गोमूत्रामध्ये मिळतंय आणि शेणामध्ये मिळतंय. म्हणून देशी गायीचं एक विशेष महत्व आहे. त्याचबरोबर आपण शिंग बघतोय तर शिंगाचं विशेष महत्व काय आहे, तर जे आपण म्हणतोय की ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे, ब्रह्ममुहूर्तावर ध्यान लावलं पाहिजे, तर हे ध्यान कसं लावतो, तर ते ब्रह्ममुहूर्तावर जी कॉस्मिक एनर्जी असते जी आपल्याला जगण्यासाठी खूप महत्वाची असते, तर ती कॉस्मिक एनर्जी शोषून घेण्याचं काम जे आहे हे गायीचे शिंग करताय. आणि त्याचबरोबर ह्या ज्या नाडी आहे ह्या नाडी सूर्यापासून येणारे गहू किरण हे ऑब्झॉर्ब करून ते आपल्या गव्यामध्ये टाकताय. आपण बघणार की आपल्या पृथ्वी तलावर गाय ही जी अवतारित आहे, म्हणजे जे समुद्र मंथन झालेलं त्यामध्ये समुद्र मंथनातून गाय एक रत्न निर्माण झालेलं आहे. आणि ते रत्न भगवंताने पृथ्वी लोकांना पाठवलं हे सगळ्यात मोठं आपल्यासाठी महत्व आहे, राईट. जर ते पृथ्वी लोक नसतं तर आपण आज पण जगू शकलो नसतो. तर हे पृथ्वी लोकांना पाठवलं आणि गाय काय करते, तर सूर्याचं प्रतिनिधित्व करते, सूर्याचा एक अंश आहे.
माणसाला जगण्यासाठी सूर्याची किरण किंवा सूर्य प्रकाश हे खूप महत्वाचं आहे. तर गाय हे डायरेक्टली सूर्याचं प्रतिनिधित्व भूतलावर राहून ते काम करते. मग इनडायरेक्टली ह्या ज्या गव्यातून आपल्या ह्या नाडीतून ती सूर्यकिरण ऍब्झॉर्ब करते आणि ऍब्झॉर्ब करून आपल्या गव्यामध्ये सोडते. मग हेच जर आपण पूर्वी बघितलं तर गायींची संख्या लोकसंख्या जरी म्हटली तर ही मोठ्या प्रमाणावर होती, काही करोडो मध्ये होती. जर आपण पूर्वीचे लग्न व्यवस्था बघितलं तर मुलीला जेव्हा सासरी पाठवलं जायचं तर आई बाप हे आपल्या बरोबर त्या मुली बरोबर एक गाय पाठवायची. का? त्या गायीचं गव्यापासून तिचं रक्षण होणार आहे. गाय दारात जरी असलं तरी तिचं रक्षण होणार आहे. जसं कुटुंब व्यवस्था आपण मी म्हटलं की दारापूर्वी कुठे गोठा असायचा तर गोठा काय करायचा की जी निगेटिव्ह एनर्जी आहे, राईट, जे आपल्या घरामध्ये येणारी निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा जे विकार आहे हवेतून येणारे जे विकार आहे ते शोषून घेण्याचं काम करते, राईट. मग ह्या त्यातून जे पण विकार सुटले, जे पण निगेटिव्ह एनर्जी तिथून सुटली, ते सुटल्यानंतर काय दारापुढे येते आपली तुळशी. तर तुळशी पण काय करते हे निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे ऍब्झॉर्ब करून घ्यायची आणि त्यातून पण काही विकार सुटले तर पुढे घरात यायची. तर घरात आल्यानंतर मग आपण काय करायचं, डॉक्टरकडे नाही जायचं. डॉक्टर श्रीमंत नव्हता त्यावेळेचे डॉक्टर. आपले औषधे होते जे मसाले आजचे तेच आपले औषधे होते. तेच काढा कुडा आपण करून आज आपला आयुर्मान व्यवस्थित ठेवत होतो. पण आपली ही सगळी व्यवस्था अति जे विदेशी आक्रमण झाले त्यातून आपली बिघडवली. त्यामुळे आजची जे आयुर्मान आहे ते आपलं कुठेतरी 40-50 पर्यंत त्याच्यापेक्षा कमी झालेलं दिसते. पूर्वी रोगराई जर बघितली तर रोगराई जर 100 आयुर्मान 90 आयुर्मान होतं तर एखादा रोग चुकून दिसत होता. पण आज तेच आपण बघितलं तर गायींची संख्या पण कमी झालेली, रोगराई पण वाढलेली. आपल्याला काय लागतं तर घट्ट दुधाचा चहा पाहिजे, राईट. चहा तर पिऊच नाही पण घट्ट दुधाचा चहा पाहिजे. मग नंतर आपण बघितलं गाय देशी गायीचं दूध का आपण पित नाही, कारण की पातळ असतं, राईट. पण हे पातळ जे असतं का असतं ते पण आपण महत्व समजून घेतलं पाहिजे. मग आपण आता बघूया की जर्सी गाय आणि देशी आणि म्हैस यामध्ये काय डिफरन्स येतो. तर पहिलं सगळं प्रथम म्हणायचं म्हटलं की देशी गाय जर म्हटलं तर देशी गायीचं जे प्रोटॉन पार्टिकल असतं, केसिन जे प्रथिने असतात, ते केसिन प्रथिनांची जी चेन असते, म्हणजे इनडायरेक्टली जर मला सांगायचं म्हटलं एक प्रथिनांची चेन आहे, एक पासून चालू होते. तर हे जे 67 नंबरचं जे प्रथिने येतं तर ते प्रथिन हे गायीच्या याच्यामध्ये प्रोलिन नावाचं येतं. प्रोलिन हा आपल्या शरीरामध्ये व्यवस्थितरित्या पचवू शकणारा घटक आहे, राईट. आणि त्यात म्हटलं आपण जर्सीचं बघायचं म्हटलं तर जर्सीमध्ये हिस्टेडाईन हा घटक येतो. हिस्टेडाईनमुळेच आज सगळे रोग निर्माण झाले. जो आपण जर्सीचं दूध पितो आज आपल्याला गैरसमज आहे. गाय म्हणून आपण जर्सीला दूध लहान मुलांना पण पाजतो, त्यामुळेच आज डायबिटीस लहान मुलांमध्ये पण दिसायला लागले. म्हणजे दूध जन्म त्या बाळामध्ये पण डायबिटीस मिळतो आणि आयुष्यभर इन्सुलिन घेऊन फिरतो. तर हे जे हिस्टेडाईन आहे हे जे प्रथिन आहे हे जर्सीच्या याच्यामध्ये आढळत आहे आणि त्यालाच इंग्लिशमध्ये BCM7. तर BCM7 नावाचा हा जो व्हायरस आहे हा व्हायरस आपल्या शरीरामध्ये पचत नाही, त्याचं पचन होत नाही. मग काय होतं जेव्हा आपण हे असं दूध पितोय तर दूध पिल्यानंतर काय होतं की हे डायरेक्टली आपल्या रक्तामध्ये ऍब्झॉर्ब केलं जातं. जेव्हा रक्तामध्ये शोषण केलं जाते तेव्हा शोषण केल्यानंतर काय होतं की ते पचत नाहीये आणि पचत नसल्यानंतर त्यांची जेव्हा वाढ होते तर वाढ झाल्यानंतर आपल्याला डायबिटीस म्हणा, कॅन्सर म्हणा किंवा बीपी शुगर एक आपल्याला रोग दिसतात. पूर्वी जर म्हटलं तर हा एखाद्या गावामध्ये एखादा कॅन्सरचा व्यक्ती सापडायचा किंवा डायबिटीसचा व्यक्ती सापडायचा. आज प्रत्येक घरामध्ये डायबिटीस बीपी सापडतोय आणि जर 2-3 घराआड सोडले तर कॅन्सर पेशंट सापडतोय. आज अजून पण हीच व्यवस्था जर कंटिन्यू चालू राहिली तर काही काळ जो येणारा काळ आहे जर्सी आणि म्हशी याचं दूध पिणार आहे तो येणारा काळ हे कॅन्सर घराघरात राहणार. ते एक वर येणार आणि तेच कंटिन्यू राहिलं तर प्रत्येक घरामधल्या 5 व्यक्तींपैकी 4 व्यक्तींना कॅन्सर आपल्याला दिसेल. डायबिटीस तर आहेच नॉर्मल झालेल्या सारखे. म्हणजे आज आपल्याला डायबिटीसला रोगच नाही म्हणतोय. काय चाललं तर माझी गोळी चालली, काय चाललं तर बीपीची गोळी चालली, त्याला आपण रोग समजत नाहीये. आणि जी पण ऍलोपॅथी पद्धती आहे ते आज ऍलोपॅथी काय करते आपल्याला पंचगव्यापासून लाभ नेते. जी आपली समाज व्यवस्था आहे ती गायी आधारित होती, गोळ्या आधारित होती, ते गोळ्या आधारित पासून लांब नेते आणि लांब नेऊन काय करते की ऍलोपॅथी आपल्या डोक्यात घालते. ती गोळी घेतली तर लगेच बरं वाटतं पण ते वातपित्त कफ पूर्ण आपल्या शरीरात जातं आणि तिथून आपल्याला रोग वाढतं, राईट. तर ही आपली गोळ्या आधारित जी व्यवस्था होती
ती आपण समजून घेतलं पाहिजे. तर ह्या आपल्या गव्यातून काय देत आहे ती, एक एक आपलं सूर्य किती नाडीतून जे येणारे शहर आहे. जर आज आपला सोन्याचा भाव बघितला तर आपल्या 30-32 पर्यंत सोन्याचा शहर आहे. पण जर ते जर सोनं खाता योग्य नाहीये, आपल्याला जर खायचं म्हटलं तर योग्य नाहीये, पण पंचगव्यामध्ये म्हणजे गायीच्या देशी गायीच्या दुधामध्ये गोमूत्रामध्ये हे जे सुवर्ण क्षार आहे हे डायरेक्ट त्याच्यामध्ये मिळत आहे. आणि आपण हे जर प्राशन केलं तर आपल्याला हे जे सुवर्ण क्षार आहे डायरेक्ट आपल्याला लिक्विड स्वरूपात मिळतं की जे आपल्या शरीरामध्ये पचन होऊ शकतो, राईट. आणि जर आपल्याला जे सोनं घेतलं तर त्याच्यावर इतकी सारी प्रोसेस करायला लागेल. जर आजचा हा सोन्याचा भाव म्हटला तर 30,000 आहे, आणि ते जर लिक्विड स्वरूपात करायचं म्हटलं तर ते जर नाही म्हटलं तर तो 4-10 पट जास्त होईल. म्हणजे 3-4 लाख रुपये एक तोळा येईल. आज 30,000 रुपये तोळा सोनं चालू आहे तर तेच 3-1 लाख रुपये तोळा जाईल. मग आपण हे समजलं पाहिजे की आज आपल्या दुधाचं किंमत किती आहे. जे आपलं दूध विकलं जात आहे तर ते सुवर्ण क्षारयुक्त दूध आहे. आपल्या मुलांना हे जर दिलं तर कुठलाही रोग मिळणार नाही. आज आपण काय करतोय, लसीकरण फ्रीमध्ये मिळतोय सगळीकडे. आपण लसीकरण चालू ठेवलेलं आहे. त्यामध्ये काय होतं, फ्री म्हणजे आपल्या इथं इंडियामध्ये बाहेरच्या देशांसाठी लॅबोरेटरी टेस्ट झालेली. कोणी पण उठावं, काही पण लस काढावं आणि ती आपल्या देशात पाठवावं आणि आपल्या मुलांना द्यावं. जर खऱ्या अर्थाने बघितलं म्हटलं तर आम्ही पंचगव्याच्या माध्यमातून काय करतो, जन्मता मुलाला आईच्या दुधापेक्षा पहिले गायीचं दूध टाचतो. कारण की गायीचं दूध हे मातृतुल्य आहे. आज आयुर्वेदामध्ये पण आणि तुकडोजी महाराज पण सांगताय की जर जन्मता मुलं आलं तर त्याला पहिले गायीचं दूध पाजा, एवढं गायीच्या दुधाची किंमत आहे. पण आज गायी समजून आपण जर्सी पाजतोय म्हणून त्याला जन्मापासून रोग चालू करतोय, राईट. तर हे ही जी पद्धत आहे हे आज चेंज केलं पाहिजे. जर गायीचं पंचगव्य फक्त जन्मता मुलाला 21 दिवस दिलं तर कुठलाही रोग, त्याला कुठलंही लसीकरण करायची गरज नाही. आम्ही सांगायचा एक जर मुद्दा आला म्हणून सांगतो, मागच्या 8 तारखेला आम्ही जयसिंगपूरला पंचगव्य शिबिर अरेंज केलं होतं. तर त्या शिबिरामध्ये पोलिओ डोस दिलेला मुलाला पोलिओ झालेला दिसलेला आहे. तिथं चेकिंगसाठी आलेला, ती माता म्हणत होती की नाही याचं जन्मापासून आहे. पण आम्ही सांगितलं की ते जन्मापासून नाही, नाडीमध्ये ते मिळालं. आणि मिळाल्यानंतर समजलं की याचा पोलिओच आहे, फक्त ते लपवत आहे. हे कन्फर्म झालेलं म्हणजे जे डोस देतोय ते उलट विकार, म्हणजे आपल्या शरीराची प्रतिरोधक शक्ती जी आहे ती कमी करून टाकतोय. पण पंचगव्य आपण रेग्युलर सेवन केलं तर कुठलाही डोस द्यायची गरज नाही पडणार. मग गायीचं दूध रेग्युलर सेवन केलं त्याच्या तर आपल्याला फायदा होणार आहे. तर हे झालं देशी गायीचं महत्व. देशी गायीमध्ये प्रोलिन आलं प्लस केसिन नावाचं प्रथिन आलं. मग हे केसिन काय करतंय तर हे पिवळा कलर देतंय. देशी गायच्या दुधाला डार्क पिवळा कलर मिळतोय, बाकीच्या दुधाला म्हशीच्या दुधाला मिळत नाही. कारण की हे जे केसिन आहे हे देशी गायच्या दुधामध्ये येतं. तर हे सूर्यकेतू नाडीमुळे जे सुवर्ण क्षार जे ऍब्झॉर्ब होत आहे ते सुवर्ण क्षार गव्यामध्ये जात आहे, म्हणजे दुधा गोमूत्र शेणामध्ये जात आहे. आणि त्यातून तो कलर येतोय दुधाला पिवळा कलर येतो. काय तर हा पिवळा जो कलर आहे हे अँटी कॅन्सरस आहे. जो घटक बघितला तो अँटी कॅन्सरस आहे. जर आपण हे रेग्युलर देशी गायचं सोनं दूध पीत गेलो तर आपल्याला कॅन्सर पासून मुक्तता राहील. आज एवढी भेसळ चालू आहे की सगळे रोग आपल्या जवळ ओढवले जात आहे. जर आपण गाय दारात आणली तर निगेटिव्ह एनर्जी तिथंच लांब राहील. गायला नुसतं अंगावर हात जरी फिरवला तरी डायबिटीज आपला कमी होतोय, राईट. जर कोणाचा केतू बिघडलेला म्हणतो वैज्ञानिक आध्यात्मिक महत्व म्हणायचं म्हटलं तर जे काय म्हणतात ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतात तर काही वेळ ज्योतिषी असं पण सांगतं गायीच्या गळ्याला हात लावा. ज्यांना केतू बिघडलेला केतू त्रासदायक झालेला तर गायीच्या गळा चोळा. तर हा केतू इथं आपण बघितलेला आहे की मागे हे वैज्ञानिक आणि जे आपण देवता म्हणतो ते सगळं इथं दाखवलेलं आहे. तर जर केतूचं जे स्थान आहे तर गायीच्या गळ्यामध्ये येतं. जर केतू बिघडला असेल तर गायीचे तुम्ही गळा चोळा. तर ह्या गोष्टी आध्यात्मिक दृष्टीने महत्वाच्या येतात. तर आपण त्याचनुसार जर्सीचं म्हटलं तर जर्सीच्या याच्यामध्ये हिस्टेजन येतो. तो आपल्याला आता मिसळत नाही आणि मिसळत नाही याचं प्रमाण कंटिन्युअस वाढत गेल्यामुळे त्यातून आपल्याला रोगराई वाढते. त्याचबरोबर आपण म्हशीचं म्हटलं तर आज म्हशीमध्ये काय झालेलं आहे, दूध व्यवसाय करणारी गोष्ट वाढलेली. आपल्याला दूध क्रांती केली ना आपल्या भारतामध्ये, दूध क्रांती केली गव्हर्नमेंटने. तर दूध क्रांती नसून ते आजार वाढवण्याचं एक मोठं षडयंत्र आहे, राईट. तर ह्या म्हशीच्या आणि जर्सीच्या मागे न लागाव. तर जर्सी मध्ये काय केलं की आज दूध व्यवसाय देण्यासाठी लोक काय करताय, फक्त दुधावर कॉन्सन्ट्रेट करताय.
बाकीचं गोमूत्र शेण याचा कोणीही कॉन्सन्ट्रेट करत नाही, म्हणून आज पैसा मिळत नाहीये आणि ना शेतीमध्ये उत्पन्न वाढतंय. मग त्यामध्ये काय होतंय की जेव्हा जर्सीचं तर शेण गोमूत्र तर काहीच कामाचं नाही, पण म्हशीचं तरी थोडंफार होतं, पण त्याला पण काय केलेलं आहे, तर त्याला काय केलं, इन्स्टेजाईन आणि ऑक्सिटॉसिन हे जे इंजेक्शन आज मार्केटमध्ये मिळतात की दुग्धग्रंथी वाढाव्या आणि त्यांचं दूध वाढावं, आज मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात इंजेक्शन मिळत आहे. हे ऑक्सिटॉसिन इन्स्टेजिन एस्ट्रोजिन जेव्हा इंजेक्शन दिलं जातं तेव्हा त्यांचं दुग्धाचं प्रमाण वाढतंय, पण त्याच प्रमाणाबरोबर काय होतंय, दुसरी ती गोष्ट आपण महत्वाची समजून घेतली पाहिजे. हे जे इन्स्ट्रोजिन ऑक्सिटॉसिन जेव्हा दुधामध्ये मिक्स होतंय, जे जे म्हशीला दिलं जातं, जर्सीला दिलं जातं, देशी गाय तर ते ऍक्सेप्टच करत नाही, जर दिलं तर ते बिथरून जाते, तर त्यामुळे तिला देऊ शकत नाही आपण. पण जर जर्सीला आणि म्हशीला जेव्हा दिलं जातं तर त्यामध्ये प्रॉब्लेम असा होतोय की तिथ्या त्याच्या गव्ह्यातून म्हणजे जे आपण दूध म्हणा, गोमूत्र म्हणा, शेण म्हणा, तर त्या गव्ह्यातून हे जे केमिकल्स आहे इन्स्टेजाईन इन्स्ट्रोजिन जे आहे ते त्याच्या गव्ह्यामध्ये उतरतंय. मग जर आपण समजलो की गाईचं म्हशीचं गाईचं म्हणण्यापेक्षा जर्सीचं आणि म्हशीचं दूध वाढवण्यासाठी हे इन्स्ट्रोजिन दिलं जात आहे, म्हणजे काय होतं ती लवकर माझावर येते, म्हणजे काय होतं ती जास्त दुग्धग्रंथी देते आणि तिचं दूध जास्त वाढतंय. आणि हेच जर आपण गव्ह्य आपण सेवन केलं, आज आपण जास्त आपल्याला काय म्हणतं घट्ट दुधाचा चहा पाहिजे किंवा घट्ट दूध पाहिजे, मलई आलेलं पाहिजे, पण त्यातून काय होतं ते समजून घेतलं पाहिजे. हे जेव्हा आपण प्राशन करतोय, आपण जेव्हा सेवन करतोय, त्यामध्ये हे जे इन्स्ट्रोजिन ऑक्सिटॉसिन आपल्या शरीरात जातं आणि शरीरात गेल्यानंतर काय होतंय त्याचा परिणाम आज समाजावर किती मोठा होतोय ते समजून घ्या. आज मुले वयात येण्याचं प्रमाण जे होतं पूर्वी जर म्हटलं 12वी 13वी म्हणजे जवळच ग्रॅज्युएशन होत आल्यानंतर मुली वयात येत होत्या, मुलं वयात येत होते, पण आज तेच प्रमाण 4थी 5वीच्या मुलींना झालेलं आहे, म्हणजे 9-10 वर्षाच्या आतच मुली वयात येत आहेत. जेव्हा त्यांचं वयात येण्याचं प्रमाण जेव्हा कमी होतंय म्हणजे लवकर होतंय तर त्यांचं ते आयुर्मान पण कमी होतंय. पूर्वी जर आपण जर बघितलं तर आयुर्मान होतं 15-16 वर्षाच्या जेव्हा होत होत्या किंवा 20 वर्षाच्या जेव्हा होत आल्या तेव्हा त्यांचं मासिक पाळी किंवा मासिक धर्म चालू होत होता, तेव्हा त्यांचं काय म्हणतात इनडायरेक्टली गायीच्या भाषा म्हणायचं म्हटलं तर माझावर येणं राईट या गोष्टी होत्या. पण आज एक्झॅक्टली काय झालेलं त्या दुधामुळे आपल्या काय झालं की मुलांमध्ये पण ते विकार निर्माण झाले, मुलांमध्ये पण ते हार्मोन्स चेंज होत आहे, आपल्याला लक्षात नाही येते हे स्नो पॉइझन आहे आणि ते आपल्या विकारांबरोबर काय होतं शरीरात जात आहे आणि शरीरात आपले मुलं पण लवकर माझावर येत आहे राईट, म्हणजे काय होतं वयात येत आहे, वयात जे येत आहे तेव्हा त्यांचं काय होतं की आयुर्मान इनडायरेक्टली 10-15 वर्षांनी कमी होत आहे, 10-15 पेक्षा जास्त होतं, कारण की त्या इनडायरेक्टली विषच पितोय आपण, त्या विष पिल्यामुळे आपल्याला जगणं मुश्किल होईल, पण जरी ते विष नसलं तरी ते आयुर्मान 15-20 वर्षाने आपण इनडायरेक्टली कमी करून घेतोय. आजचा 15-20 वर्षाचा जरी काळ बघितला तरी आपल्याला किती होतं तर ती मासिक धर्म हे 15-20 वर्षाच्या दरम्यान यायचा, आज तो चालला आहे जवळपास 7-8 वर्षांमध्ये चालला आहे, बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जेव्हा बघतो तेव्हा 7-8 वर्षाच्या मुलींमध्येच येतात. प्लस त्यामध्ये काय होतंय जेव्हा इन्स्ट्रोजिन देतोय ऑक्सिटॉसिन हे जे हार्मोनचे इंजेक्शन देतोय त्यामध्ये सगळ्यात मोठा तोटा होतो ते दुग्धग्रंथी वाढवता, दुग्धग्रंथी वाढणं म्हणजे काय तर बाईच्या मध्ये पण दुग्धग्रंथी वाढता, म्हणजे काय येत आहे की मुली लवकर वाढताय, मुलींचे स्तन एक वाढत गेलेले, हा विकार निर्माण झालेला आहे लवकर वयात येणं किंवा हे ग्रंथी वाढणं हा एक विकार आहे आज आपण समजून घेत नाहीये, पण त्याचबरोबर त्यांचे हार्मोन चेंज जेव्हा होत आहे तर ती इनडायरेक्टली आपण असं म्हणू शकतो की 5वी 7वीची मुलगी गर्भधारण करण्यास तयार आहे. हे कितपत योग्य आहे, आपण बालविवाह जरी व्यवस्था होती तरी ती मुलगी वयात आल्यानंतर म्हणजे 20-21 वर्षानंतरच त्याची गर्भधारण व्यवस्था होत होती, पण आज 5वी 7वीची मुलगी पण गर्भधारण करू शकते, तर ही आपली चुकी आहे, हे आज आपण लक्षात घेत नाही. आज आपण आई बाप मा असून आज आपण हे जे गोष्टी लक्षात घेतल्या नाही तर उद्या मुलं आपल्याला दोष देतील की तुम्ही त्यावेळेस तुम्हाला कळते होते, आम्ही तर कळते नव्हतो, तुम्ही ते चेंज करू शकत होते, तुम्ही गाय देशी गाय पाळू शकत होते पण तुम्ही म्हैस पाळली जर्सी पाळली आम्हाला ते पाजलं आणि आज आम्हाला हा विकार भोगवायला लागतोय. पण तेच आपण देशी गायीचं आज जर केलं तर मुलं व्यवस्थित राहील, मुलांचं आरोग्य व्यवस्थित राहील, जे गव्य मिळणार आहे ते आजारापासून दूर ठेवणार आहे आणि तेच गव्य जर्सी किंवा म्हशीचं हे रोगराई वाढवणार आहे. त्यामुळे याच्यापुढे माऊलीनो याच्यापुढे लक्षात घ्या की ज्यांनी पण जर्सी किंवा म्हशी असेल हे फुकट मध्ये देऊन टाका, पण देशी गाई दारापुढे घेऊन या. तुम्ही बघा देशी गाई जरी दारात घेऊन आले तर तिथं शेण जरी म्हटलं तरी ते शेण तुम्ही नॉर्मल जरी मिक्स करून पाण्यात मिसळून टाकलं तर तुमचं शेती एकदम भरून निघेल,
3 वर्ष 2-3 वर्ष लागतं की ते जे जमिनीतलं जे आज केमिकल ओतलेलं आहे ते केमिकल बाहेर निघालं ते 2-3 वर्ष लागतं. 2-3 वर्ष तुमचं उत्पन्न कमी देईल, पण 2-3 वर्षानंतर जर बघितलं तर तुमचं उत्पन्न जे आहे ते तुमचं 1000 पट वाढलं जाईल. आज आपण काय केलं, बीसीए म्हणजे जे हायब्रिड जाती आणल्या, हायब्रिड जाती आणून काय केलेलं त्याच्यामध्ये केमिकल ओतले आणि केमिकल ओतून काय होतंय त्याचं पहिलं उत्पादन आपल्याला 1 बी पेरले तर 1000 देईल. पण त्याच 1000 बी पेरल्यावर किती उत्पन्न निघतं हे तुम्ही अभ्यास करा. 1000 बी पेरल्यानंतर जे हायब्रिड आहे त्याचे 1 बी पण नाही येणार. पण तेच जे आपलं देशी वाण म्हणतो आपण, ते देशी वाण असेल आणि त्या देशी वाण जर आपण पेरलं आणि तिथं शेण गोमूत्राचं देशी गाईचं आपण त्याला शेतीला वाहिलं म्हणजे टाकलं खत म्हणून, तर त्यातून 1 बी 1000 देईल. भले ते 1000 नाही देणार, 500 देईल, पण ते 500 बी पेरल्यानंतर 1 लाख बी उत्पन्न होईल. म्हणजे उत्पन्न घटायचं, आज शेतकऱ्याला मरायची जी वेळ आलेली ती पण गरज पडणार नाही. जर एक गाय जरी पाळली आणि त्याचं सगळं पंचगव्य आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घरामध्ये युज केलं तर कुठेही मरण्याची गरज नाही. गाय ही अर्थव्यवस्थेचं एक कारण होत. दुसरा एक आपण फरक समजून घेऊया की आज समाजामध्ये काय डिफरन्स निर्माण केलेला आहे की जर्सी गाय, जर्सी गाय नाही म्हणताना सॉरी जर्सी ही जास्त दूध उत्पादन देते, पण देशी कमी देते. देशी किती देते, 2-3 लिटर 4 लिटर देते, पण जर्सी किंवा म्हैस म्हटलं तर 5-6 लिटरच्या जवळपास देते. आपल्याला ते उत्पन्न क्वांटिटी मध्ये दिसतंय, पण त्याच्या विरुद्ध आपण बघायचं म्हटलं तर आज पुण्यासारख्या सिटीमध्ये देशी गायचं दूध 80 ते 90 रुपये लिटरनी चालू आहे, मिनिमम 60 आहे. पण तरी जर आपण म्हशीचं पण बघितलं तर मिळत तेवढं पण नाही मिळत, आणि जर्सीचं 30-40 रुपयाच्या खालीच आहे पुण्यासारख्या सिटीमध्ये. तर हा डिफरन्स तर आहेच, प्लस त्याचबरोबर हे आपल्याला जे सुवर्ण केतू शहर आहे जे लाखोचे करोडोचे आहे ते इनडायरेक्टली आपल्याला त्या गव्यातून मिळत आहे, आणि ते काय होतंय की गव्यातून मिळाल्यानंतर आरोग्य आपलं व्यवस्थित राहतंय. त्याचबरोबर आपण एक गोष्ट बघूया की हा झाला आपला डिफरन्स जे देशी गाय जर्सी आणि म्हैस, त्यामुळे आपण जे पालन करणार ते देशी गायचंच करणार. त्यापुढे आपण एक गोष्ट समजून घेऊया की ते देशी गायमध्ये 33 कोटी देव आहे. आज याच्यामध्ये पण थोडस कन्फ्युजन आहे की 33 कोटी देव आहे तर 33 कोटी देव त्याच्यामध्ये वास करताय का, तर नाही. 33 कोटीचा जो अर्थ आहे तो उच्च कोटी होतो, म्हणजे उच्च प्रतीचे देव तिथं वास करताय गायीच्या शरीरामध्ये. उच्च कोटीचे 33 देव वास करताय की त्यामुळे आज आपण गायीला गोमाता म्हणतोय, राईट. बाकी कुठल्या प्राण्याला म्हणत नाहीये, फक्त देशी गायलाच म्हणतोय. मग देशी गायीचं जर आपण बघितलं तर एक राजूभाई दीक्षितांनी एक प्रयोग केला होता काही वर्षांपूर्वी जेव्हा ते हायत होते. देशी गायला आर्सेनिक नावाचं एक विष होतं. आर्सेनिक नावाचं हे सगळ्यात भयानक विष आहे की त्याचं जर थोडं जरी आपण पिलं तरी लगेच माणसाचा मृत्यू तिथंच आहे अटक. तर जे आर्सेनिक नावाचं विष होतं ते आर्सेनिक नावाचं विष काही एकदम स्मॉल प्रमाणात एकदम थोड्या प्रमाणात गायीच्या खाण्यामध्ये ते देत गेले, कारण की प्रयोग करायचा होता. म्हणताय की शिवतत्व पण गायीमध्ये आहे, तर मग खरंच आहे का ते प्रॅक्टिकली आजच्या शिकलेल्या माणसाला दाखवलं पाहिजे, राईट. तर त्या गोष्टी कशा दाखवू शकतो, तर राजूभाईने काय केलं की प्रॅक्टिकली त्याच्या खाण्यामध्ये आर्सेनिक नावाचं हे विष मिसळलं आणि मिसळल्यानंतर काय रोज तिला खाऊ घातलं आणि खाल्ल्यानंतर तिचं जे गहू येतं दूध किंवा गोमूत्र किंवा शेण यामध्ये प्रॅक्टिकली लॅबोरेटरी टेस्ट केली आणि टेस्ट केल्यानंतर चेक केलं की ह्या गहूंमध्ये कुठेतरी विष असल, तर हे विष कुठे सापडलं नाही. तर हे असं काही वर्ष चाललं पण त्या गायीला त्या गायीमध्ये कंटिन्युअस चेक करून पण लॅबोरेटरी टेस्ट करून पण कधीही विष तिच्या गहूंमध्ये सापडलं नाही. मग नंतर लक्षात आलं की गायीचा जो माथा आहे कपाळ आहे तर कपाळ हे निळनिळा पडलेलं. जेव्हा आपण म्हणतो भगवान शिवने विष पिलं होतं, विष प्राशन केलं होतं, तर विष प्राशन केल्यानंतर काय होतं शिव निळे पडले होते. तर तेच गोष्ट गायीच्या मध्ये पण झालं. गायीला हे विष दिलं गेलं पण गायीमध्ये शिव तत्व जी ग्रंथी होती कपाळावर तिथं ते विष साठलं गेलं. आज आपण या फोटोमध्ये बघतोय तर जो शिवाचा जो फोटो आहे दोन्ही डोळ्यांना चंद्र आणि सूर्य दाखवलेले, पण त्यांच्यामध्ये जो आहे ते शिव तत्व दाखवलेलं आहे म्हणजे शिवग्रंथी दाखवलेली. तर ही जेव्हा गायी खाल्लं जायचं तर जेव्हा विष आहे ते तिच्या हे शिवतत्व ऍब्झॉर्ब करून घ्यायची म्हणजे शोषून घ्यायची, तर तिच्या गव्यामध्ये कधीच आलं नाही. पण तेच आज पृथ्वी तलावर म्हटलं तर हे असे उच्च कोटी देव कुठेच मिळणार नाही. आज आपण म्हणतो की गोमय वस्ते लक्ष्मी, तर गोमय वस्ते लक्ष्मी म्हणजे याचा अर्थ काय होतो तर गायीच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. आपण गायीला म्हणतो कामधेनू,
तर कामधेनु कोणत्या अर्थाने म्हटलेलं ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. तर हे जे गोमय आहे, हे जे शेणात शेण आहे, आपण शेतामध्ये जेव्हा टाकतोय तर त्यातून जे एक बी टाकलं तर 1000 देवी निर्माण करण्याची ताकद त्याच्यामध्ये, म्हणजे ती लक्ष्मी निर्माण करण्याची ताकद आहे. त्यामुळे त्या लक्ष्मीचा वास आहे, तिथे गोमय वसते, लक्ष्मी आहे. दुसरा जर प्रयोग कोणाला करायचा असेल तर मी तुम्हाला जस्ट उदाहरण देतो, ज्या आज आपण हायब्रिड बियाणं म्हणतोय ती आज मार्केटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात मिळत आहे. तर आपल्याला संवर्धित बियाणं पाहिजे असेल तर गाईला धान्य खाऊ घाला. धान्य खाऊ घातल्यानंतर ते धान्यातून जे धान्य ज्या बिया आहे ते संवर्धित शेणामध्ये येतील, तेच संवर्धित झालेलं धान्य. ज्या बिया आपल्या खाण्यासाठी योग्य नसेल त्या बी ते धान्य ती गाई पूर्णपणे खाऊन टाकेल, पचून टाकेल. पण जे बी आपल्यासाठी योग्य असेल ते तिच्या शेणामध्ये तुम्हाला नक्कीच सापडेल. आणि असं धान्य तुम्ही जमा करा, आणि हे जमा केलेलं धान्य जेव्हा शेतात पेरणार तेव्हा एक बी तुम्हाला हजारने लाखोचं उत्पन्न देणारी तुम्हाला निर्माण झालेली असेल. तर ही गाय संवर्धित, तिच्या पोटातली जी व्यवस्था आहे, हे जी उच्चकोटी देवांची व्यवस्था आहे, त्यातून हे अन्न संवर्धित होऊन देतं. आणि हेच असं अन्न, संवर्धित झालेलं अन्न आज आपल्या मुलांना किंवा आपण जर खाऊ घातलं तर आज आपलं जे रोगराई आहे इथून त्यांनी नाहीसे होईल. आज आपण सगळे मावली आहे, आपण ब्रह्ममुहूर्ता उठतो, ब्रह्ममुहूर्ता उठून ध्यान करतो. तर ध्यान करता मध्ये आपण काय करतोय, बरेचसे जे ध्यानाचे प्रकार शिकवले जातात तर इथं आपण सेंटरला जे ते आपण ध्यान केलं पाहिजे. तर आपली शरीर व्यवस्था पण बघितलं तर शरीर व्यवस्थेमध्ये पण काय येतं, एक महत्वाचं पॉईंट की जी पियुष ग्रंथी म्हणजे मेंदूचा हा भाग आणि मेंदूच्या एक्झॅक्ट खाली ह्या सेंटर पॉईंट पासून इथं सेंटरला इथं खाली, तर जी लटकलेली एक ग्रंथी आहे पियुष ग्रंथी, की ज्याचं सगळ्या याच्यावर कंट्रोल इनडायरेक्टली राहतं, म्हणजे तुमचं हाड म्हणा, मांस म्हणा, मज्जा म्हणा, किंवा तुमचं मूत्रपिंड म्हणा, किंवा ओरी म्हणा, या प्रत्येक अवयवानं तिचं कुठलं तरी कंट्रोल आहे. त्याचं बिघडलं तर इनडायरेक्टली ते कंट्रोल निर्माण करायचं, कंट्रोल करायचं काम पियुष ग्रंथी करते. तर आपण इथं ध्यान करतो तर इथं ध्यान करण्याचं मेन कारण काय आहे ते पण आपण समजून घेतलेलं, की इथं तीन हाड एकत्र येत आहे, तीन हाडांचा हे संगम झालेला हा सेंटर पॉईंट म्हणजे. आणि जेव्हा सेंटर पॉईंटचा संगम होतो तर तिथून त्या पियुष ग्रंथीचं जे डिस्टन्स आहे हे काही सेंटीमीटर मध्ये येतं. खालून जर म्हटलं तर वाढते, वरून जर म्हटलं तर वाढते, पण मागून म्हटलं तर वाढते, पण इथून म्हटलं तर जवळ येते. तर इनडायरेक्टली काय आहे, जेव्हा ही ग्रंथी आपण तिथे ध्यान करतो तर आपल्याला आपल्या देवाचं परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते. मग इनडायरेक्टली आपण तिला सूर्यकेतू नाडी म्हणू शकतो आपल्या मनुष्यामध्ये. तर हे जर आपलं व्यवस्थित हो, जर आपल्याला वर्कआउट करायचं असेल तर त्याला त्यासाठी सूर्यामध्ये आपण बसलं पाहिजे. जे सूर्यकिरण आपल्या शरीराला मिळतील, चंद्रकिरण आपल्या शरीराला मिळतील, तेव्हा हे पियुषग्रंथी वर्कआउट होण्याचं प्रमाण व्यवस्थित राहील. मग यामध्ये महत्वाचं कारण काय येतं, महत्वाचं म्हटलं तर त्यामध्ये आज आपण सूर्य जे त्याच्यामध्ये बसत नाही, आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहणारे लोक आहे. तुमची कृपा तुम्हाला, म्हणजे काय म्हणता, आम्ही सारखे आमच्या सारखे लोक फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात, पण तुम्हाला खूप मोठं आहे की तुम्ही शेतामध्ये राहता. तुम्हाला नाही म्हटलं तरी सूर्याचे किरण मिळतात, रेग्युलर मिळतात, पण जो फ्लॅट सिस्टीम मध्ये मुंबई सारखे क्राऊडेड एरिया मध्ये म्हणतो तर सूर्यकिरण मिळत पण नाही. मग हे सूर्यकिरण नाडी जेव्हा आपली ऍक्टिवेट होईल, पियुष ग्रंथी जेव्हा ऍक्टिवेट होईल तेव्हाच आपल्याला काय होणार आहे, तेव्हाच आपली ध्यान धारणा व्यवस्थित होईल. जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर उठायचं जे कारण सांगता तर त्याचं मेन कारण हे की ब्रह्ममुहूर्तावर ही पियुष ग्रंथी आपलं काम करत असते. मग काम करते म्हणजे काय करते, ते सूर्यापासून मिळालेले किरण आणि चंद्रापासून मिळालेले किरण यांचा ती उपयोग करते, आणि त्याचा उपयोग होऊन आपल्या शरीरावर ते कंट्रोल करते. आणि जर त्याच ग्रंथीला तेच जर किरण, सूर्यकिरण चंद्रकिरण मिळत नसले तर त्याचा उपयोग होणार नाही. मग आपण पंचगव्य बघतोय, गायीचं गव्य बघतोय, तर मग गायीच्या कसा संबंध येतो ते पण आपण समजून घेऊया. मग गायीच्या गव्यामध्ये सूर्यकिरण ऍब्झॉर्ब होण्याची ताकद फक्त गायीच्या गव्यामध्येच आहे, बाटली बाकी पृथ्वीतला कुठल्याही प्राण्यामध्ये सूर्यकिरण ऍब्झॉर्ब करण्याची ताकद नाहीये. मग जेव्हा गायीच्या गव्यामधनं जेव्हा ते हे सूर्यकिरण नाही आपल्याला सूर्यात बसायला मिळालं तर हे गायीच्या गव्यातून सूर्य सुवर्ण क्षार पण मिळत आहे, आणि सूर्याचे प्रकाश पण ऊर्जा पण आपल्याला मिळत आहे. मग ही जेव्हा ऊर्जा आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर ही ऊर्जा खूप महत्वाची असते. मग ही जेव्हा ऊर्जा मिळते तेव्हा पियुष ग्रंथी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर प्रॉपरली ऍक्टिवेट होते. मग ते आध्यात्मिक जर आपल्याला महत्व वाढवायचं असेल तर मग सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणं महत्वाचं असतं, कारण की तिचं काम त्याच टायमाला चालू होतं. आणि
दुसरी गोष्ट जर आपण ह्या ऊर्जा आपल्या शरीरात असलं तर ते ऍक्टिवेट होण्याचं काम आपल्याला परमात्म्याकडे नेण्याचं काम हे सगळ्यात मोठं तिथून होतंय. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की शारीरिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या कशा प्रकारे महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण थोडस बघूया की आपण जे आपण म्हणतो की पृथ्वी हे पंचमहाभूतांपासून बनलेली, बरोबर, आपण मानव पण हे पंचमहाभूतांपासून बनलेले. मग पंचमहाभूत म्हटलं तर एक्झॅक्टली काय येतं? पृथ्वी येतं, आकाश येतं, जल येतं, वायू येतं, अग्नी येतं. ह्या जे पंचमहाभूत आहे यांच्यापासून आपलं शरीर बनलेलं आहे. पण यांचं आणि पंचगव्याचं म्हणजे गायीच्या गव्यांचा, पंचगव्यांमध्ये दोन गव्य ऍडिशनल ऍड होतात, म्हणजे काय? दूध, गोमूत्र, शेण, ताक आणि तूप. हे जे गव्य आहे हे पंचगव्य आपण यांना म्हणतो. मग हे जेव्हा पंचगव्य आपण प्राशन करतो तर आपल्याला त्याचा आणि पंचमहाभूतांचा आणि आपल्या शरीराचा कशा प्रकारे संबंध आहे ते पण आपण समजून घेऊया. कारण की मी सुरुवातीला सांगितलं की जर्सी आणि म्हशीचं दूध पिऊ नये, पण आपल्या मुलांना किंवा आपण स्वतः आपण देशी गाईचं पिवावं किंवा पंचगव्य घ्यावं. मग पंचगव्यातून आपला शारीरिकदृष्ट्या कसा फायदा आहे ते पण आपण समजून घेऊया.